गाइस भीज लो भीज लो हाथ रहते हैं चलो गुड मॉर्निंग तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे सकाळचे 6:30 आणि आत्ता थोडासा उजेड पडत चाललाय, म्हणजे काळोख दूर झालाय आणि गुलाबी थंडी लागते मस्तपैकी, समुद्राच्या लाटा, बीच आणि मी चालतोय. तर मित्रांनो, आता चाललोय ते म्हणजे घटकावर जाली पालवायला आमच्या भाऊंसोबत. तर बघूया आज आपल्या जालीला काय मासे लागतात. आणि एकदम जबरदस्त वाटतं मित्रांनो सकाळी सकाळी बीचवर चालायला. ज्यांना ज्यांना बीचवर चालायला आवडते ना, त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता 5 मिनटं आपण चालणार आहोत बीचवरून आणि डायरेक्ट आपल्या घटकाजवळ पोहोचणार आहोत, जसं की तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितलं. तर चला, अजून तरी कोण घटकावाले आले नाही. आणि आजूबाजूचा परिसर बघा सकाळी सकाळी, एक नंबर. तर चला आता डायरेक्ट आपण भेटू ते म्हणजे आपल्या घटकाजवळ गेल्यावर. चला चला, आपल्या घटकावर दोन माणसं अजून ऍड झाले. घे घे, मी ढकलीत आहे घ्या बसा. बस 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 बस, चप्पल वरी आली वरी आली. एवढा पटापट लागलाय ते तवा तू म्हणजे आता ना आयला आयला पाण्यात आयला. चौघा चौघांचं वजन महेश भिजलो भिजलो बुरला घटक शाप पाण्याशी चालला परत आली वर इथून आई आईली फुटली फुटली खाण्यात. अरे वजन आहे मग ना, वजन ते काय फुटलं टायटॅनिक आहे. माझं काय सफाई जायला अजिबात लांबडा घटक आहे दाबला 500 पूर्ण खानात पाणी आहे घटकाच्या देखात रेल हे मजा देखात असतील वरती. युवा नुसतं चार चार जण पलटी मारताना देखा. आता दोन माणसं आपल्या घटकांशी रिकामी होतील. टोलरी मध्ये सोरायला चाललो विष्णू बघायला. पाकरा येतात घटकात ना समाधान मोठी कारू नको कारू नको आम्ही येते चप्पल टाका. तर चला मित्रांनो, आपल्या घटकावरची दोन माणसांना त्यांच्या आपण घटकावर सोरला येते का. आता ते जातील झाली पाल्याला, आपण पण जाऊ झाली पाल्याला. तर मित्रांनो, पोचलो इथे म्हणजे आपण आपल्या पहिल्या जाली जाऊन. दिको आता पहिली खांडकी पाळीत आहो, काय मावरा भेटते का नाही भेटते ते दिको आपण पहिलाच खांडकीला. आणि आपली दोन माणसं त्या साईडला गेली तिथे का, ते नक्की काहीतरी खजूर बिजूर हंतीन वाटते. हम्म,
तर मित्रांनो आपले तीन झाल्या पालन झाले, पण तीन झाल्यांना अजूनपर्यंत एक पण मच्छी लागली नाही. म्हणजे असंच असते, जर मावरा असला नाही ते असते आणि नसलं नाही मग रविवारची पण आपल्याला भाजी खायला लागते टायमाला. तर आज खायचो दिवस आहे, आज रविवार दिखू, आज काय आपल्याला मावरा भेटते का नाही. अजून किती खांके आहेत मग आपले दोन, अजून मोठ्या मावऱ्याचे तीन वागरे आहेत. जर नशिबात असेल ते आपल्याला मोठा मावरा देखायला भेटेल. दिखू आता काय भेटते पुरा. एक कारगिल आहे आणि दोन तीन मोठ्या मावऱ्याचे वागरे आहेत. बाकी तर तुम्हाला डायरेक्ट चला. तर मित्रांनो बाहेरचे आपले सगळे खांडके पालवून आलो, पाच सहा होते, पण कायूच मावरा भेटला नाही. म्हणजे एक बारीक मावराच नाही पाण्यात अजिबात. सोडून खणात आईली वर इथे का शेवटची झाली आपली पूर्ण खडकामध्ये आहे. म्हणजे किनाऱ्यापर्यंत इथे कवर राहिली. आता ही वर डायरेक्ट खणात नाही पिकली नाही. चला आता डायरेक्ट किनाऱ्यावर गेल्यावर भेटू. आज आपली सगळी मेहनत खाऱ्या पाण्यात. चला मित्रांनो काय नाही ते आता आईलो या पण घरा. कचोरा घेऊ आता गाठकाला आपल्या डायरेक्ट. दोन पाई भावी तर उंड्या भेटेल काय मावरा. काय सांगू शकत ना पाण्यावर येईल सगळा पाण्याला निवाल. अजिबात टाप नाही, एक टाप नाही मावऱ्याचा. चला वरती आता. नाही येते का आपला घटा आहे किनाऱ्यावर ते कुत्रे पण आशेने आलेले की काय नाही काहीतरी मावरा भेटेल. पण त्यांना पण काय नाही असो काय नाही. जा उंद्या याचा जा उंद्या उंद्या. आज काय नाही मावरा आम्हालाच खायला नाही. तुम्हाला काय देऊ सांग आज असलं काय देईन. जा उंद्या जा जा. आणि हे कुत्रे त्यांनी ते रोज येतात आमच्या घटकाजवळ. मग त्यांना आम्ही काहीतरी मावरा देतो असलं काय. पण आज काहीच नाही टाटा. मित्रांनो आपला गटा काही नाही ते सुक्या पुलणीवर आपण हाणून ठेवला आहे. म्हणजे कसं दुपारभर जर जोर भरला पाणी तर पाणी इथपर्यंत येणार नाही. पाणी फक्त इथपर्यंतच येईल. हे बघा सुकी पुलून इथपर्यंत दिसते. म्हणजे पाणी इथपर्यंतच भरेल दुपारी. आणि आपला गटक वरती ठेवला आहे ते. चला मित्रांनो आता चालू होते म्हणजे घरा. भावेश दादा आणि भाऊ दोघांशीच फाटीवरले मी बसलेलो मस्त. ते आजची मेहनत आपली पूर्ण पाण्यात गेली, काहीच नाही भेटला. म्हणजे अशी आजचीच नाही, बरेच दिवस असे असतात का त्या दिवस आपल्याला मावरा भेटे नाही तो ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मच्छी तर भेटली नाही सॉरी, मग आता मी पण काय करू शकत नाही. प्रत्येक व्हिडिओत मच्छी भेटेलच असा नाही. ज्या दिवशी मच्छी भेटत नाही तो पण कधी कधी व्हिडिओ टाकायला लागतो, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की रोज मच्छी भेटत नाही झालीला. कालव ना एवढी पण मच्छी भेटली नाही आज. तर बघू आज दाल भात खायला लागेल नाही ते मच्छी विकत आणायला लागेल. चला नाहीतर बघू आईने आणली असेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला मजा वाटली असेल व्हिडिओ बघायला तर छान छान कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचून ना आम्हाला अजून प्रेरणा भेटते की दुसऱ्या दिवशी काहीतरी नवीन अजून व्हिडिओ करायची.
त्याच्यामुळे व्हिडिओच्या खाली मस्तपैकी छान छान कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकोली भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.